मित्रांनो, मी श्री शिंदेजी बी, श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग या विषयी माहिती मिळवणार आहोत. मागील भागामध्ये आपण पदार्थ, पदार्थाचे सूत्र, पदार्थाचे प्रकार हा भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण डाल्टनचा अणुसिद्धांत त्याचबरोबर थॉम्सनचा प्लंग पुडिंग अणुसिद्धांत याविषयी माहिती मिळवणार आहोत. भारतीय तत्वज्ञ महर्षी कनाड यांनी द्रव्याच्या लहानात लहान कणाला परमाणू हे नाव दिलेले आहे. त्याचबरोबर ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी अणूच्या लहानात लहान कणाला ऍटम हे नाव दिलेले आहे. डाल्टनच्या अणुसिद्धांतामध्ये 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टनने अणुसिद्धांत मांडलेला आहे. अणुसिद्धांतामध्ये द्रव्य हे अणूंचे बनलेले आहे असं स्पष्ट केलेलं आहे. द्रव्य हे अणूंचे बनलेले असते, त्याचबरोबर अणू अविभाजनीय व अनाशवंत असतात. म्हणजे द्रव्याचं अणूचे विभाजन करता येत नाही, अणू हा अनाशवंत असतो, म्हणजे त्याचा नाश करता येत नाही किंवा कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये अणू हा नष्ट होत नाही. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असतात, त्याचबरोबर एका मूलद्रव्याचे अणू एकसारखे असून भिन्न मूलद्रव्यांचे अणू हे भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण थॉम्सनचे प्लंग पुडिंग अणुप्रारूप किंवा थॉम्सनचा अणुसिद्धांत अभ्यासणार आहोत. अणुसंरचनेचे हे पहिले प्रारूप आहे. थॉम्सन यांनी 1904 मध्ये हे प्रारूप मांडलेले आहे. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभार इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होत असते, त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.